भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ग्रामविकासाच्या प्रयोगांनी भारावलेले ज्येष्ठ गांधीवादी व्यक्तिमत्व डॉक्टर मणिभाई देसाई यांच्या संकल्पनेतून बायफ या स्वयंसेवी संस्थेची 1967 साली स्थापना झाली. ग्रामविकासाचे विविध पथदर्शी प्रकल्प गावागावात राबविणं, नवनवीन लोकोपयोगी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं हे बायफ संस्थेचं मुख्य काम. बायफची महाराष्ट्रातील संलग्न संस्था मित्र म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज. मित्र महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये सध्या कार्यरत आहे. फळबाग लागवड, सुधारित शेती, पशुधन विकास, पाणलोट क्षेत्र विकास, सामाजिक आरोग्य, महिला सबलीकरण अशा अनेक उपक्रमांद्वारे संस्थेचं काम अखंडपणे सुरू आहे. गरीबातील गरीब कुटुंबाचं जीवनमान उंचावणं आणि उपजीविकेच्या साधनांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणं हे मित्र संस्थेचं मुख्य ध्येय. मित्र संस्थेनं ठाणे जिल्ह्यातील जव्हार इथं ग्रीन अँड अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीज रिसोर्सेस सेंटर म्हणजेच GATRC ची सुरुवात केली आहे. स्थानिक संसाधनांचा अभ्यास, प्रक्षेत्रीय संशोधन, प्रात्यक्षिके, अल्प खर्च आधारित शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार आणि पारंपरिक ज्ञानाचं संकलन करणं ही या केंद्राची प्रमुख उद्दिष्ट. याच केंद्रातर्फे सध्या लोकसहभागातून गावरान बियाणे संवर्धन करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येतोय. बियाणे हाच शेतीचा आत्मा आणि उत्तम बियाणं हेच शेतकऱ्याचं खरं भांडवल. हजारो वर्षापासून शेतकऱ्यांनी पिकांच्या अनेक जाती काळजीपूर्वक तयार केल्या, सांभाळल्या आणि वाढविल्या. पण तंत्रज्ञान विकास, बाजार आधारित शेती, बदलणारे कायदे यामुळे आज शेतीला व्यावसायिक स्वरूप आलंय. बियाणे तसंच इतर निविष्ठांसाठी शेतकऱ्यांचे औद्योगिक क्षेत्रावरील अवलंबित्व वाढले. हरित क्रांतीतून जन्मलेल्या संकरित बियाणे, रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकं यांच्या अतिवापरामुळं जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता घटत चालली आहे. कीड व रोगांचं प्रमाण वाढलंय. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढून घातक असे पर्यावरणीय धोके निर्माण झालेत. या शेती पद्धतीनं पिकांची जैवविविधता नष्ट होते. एकाच प्रकारच्या पीक जातींनी हजारो एकर क्षेत्र व्यापत चाललंय. पिकांच्या बुटक्या जातींमुळं चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. संपूर्ण जगाला आज ग्लोबल वॉर्मिंगची समस्या भेडसावते. पर्जन्यमानात आणि तापमानात अनेक बदल होत आहेत. या बदलत्या वातावरणात तग धरणाऱ्या मारण वर्कर्स जमिनीत उत्पादन देणाऱ्या रोग व कीड प्रतिकारक्षम पोषक तत्वांनी समृद्ध अशा अस्सल गावरान वाणांचं संवर्धन करणं यामुळेच गरजेचं ठरतं. आणि हेच काम गेल्या 4 वर्षापासून मित्र संस्थेनं लोकसहभागातून ठाणे जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यात सुरू केलंय. ठाणे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात गावरान बियाणे मिळावे, प्रदर्शने, चर्चासत्रे आणि बैठका घेण्यात आल्या. या माध्यमातून सुमारे 3,500 शेतकरी, महिला आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला. 12 आश्रमशाळेतील 645 विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला. त्यातून पिकांचे स्थानिक वाण, जंगली भाज्या, कंदमुळे इत्यादींबद्दलचे विशेष गुणधर्म, सध्याची उपलब्धता, नामशेष होण्याची कारणे या मुद्द्यावर प्राथमिक माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर बीज संवर्धक शेतकऱ्यांकडून विशेष माहिती आणि पीक जातींचे नमुने गोळा करण्यात आले आणि यातूनच जव्हार इथं साकारली मध्यवर्ती बीज बँक. आतापर्यंत या बँकेत 350 वाणांचं संकलन करण्यात आलंय, ज्यात भात, नाचणी, वरई तसंच कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्या आणि कंदमुळं यांच्या विविध वाणांचा प्रामुख्यानं समावेश होतो. भाताचे 135 वाण
नाचणीचे 45 वाण आणि वरईचे 22 वाण यांचा गुणवैशिष्ट्यांचा क्षेत्रीय अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी जव्हार तालुक्यातील चौक, वांगणपाडा, शिरोशी, डेंगाचीमेट या गावात शेतकऱ्यांच्या शेतावरच प्रात्यक्षिक केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. कुंडीतील प्रयोगांबरोबरच थेट प्रक्षेत्रीय प्रयोग इथं सुरू आहेत. यात उत्पादन वाढीसाठी श्री लागवड पद्धत, गोळी पद्धतीने भात लागवड, पेरणी ते कापणी असा भात आणि नाचणी लागवडीचा कार्यक्रम इथं तयार करण्यात आलाय. शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठांचे उत्पादन आणि वापराचे प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण देण्यात येतंय. अभ्यास आणि संशोधन या विविध पातळीवर लोकांचा सहभाग, पारंपरिक ज्ञान आणि शास्त्रीय कसोट्या यांची सांगड घालण्यात आली आहे. याबरोबरच महाडी, राजघोड्या, डांगी यासारख्या भाताच्या वाणांमधील पोषक तत्वे आणि औषधी गुणधर्माचा अभ्यास व संशोधन सुरू आहे. परसबागांच्या माध्यमातून भाजीपाला पिकांच्या अनेक जातींचं संवर्धन करण्यात येत आहे. प्रक्षेत्र भेट, शिवार फेरी, मेळावे या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यात येते. शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार वाणांची निवड करण्यासाठी या अभ्यासातून भातांच्या वाणांचे त्यांच्यातील वैशिष्ट्य व गुणधर्मानुसार वर्गीकरण करण्यात आलंय. जुन्या जातीमध्ये शिलक नव्हत्याच, त्या आम्हाला संस्थेच्या माध्यमातून आणून दिल्या. काळ कुडत, डांगी, कोळपी ह्या ज्या जुन्या जाती होत्या त्या आमच्याकडून नष्ट झालेल्या होत्या. पुन्हा त्या आमच्याकडे आल्या आणि त्याची आज आम्हाला गरज भासली, कारण ह्या ज्या जाती अगदी खाण्याच्या लायकीच्या चांगल्या जाती आहेत. कसबाई म्हणून जात आहे, अत्यंत गर्वी जात आहे, सुगंधी जात आहे ती. त्याला फुटवा आतापर्यंत 30-35 गेलेला आहे प्रतिकाडीला, आणि रोग कीड त्याच्यावर कमी आहे, आणि लोंबेतले दाण्यांची संख्या 280-285 राहते त्याची. सन 2009 खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भाताच्या 135 वाणांमधून 15 वाणांची लागवडीसाठी निवड केली. 26 क्विंटल बियाण्यांचे उत्पादन करण्यात आले. जवायची गुंडी म्हणून भात आहे, 1 एकर काडीची लागण केलेली आहे. 10-12 फुटवा आहे, भर गची अजून कणस आहेत, उंची 2 फूट आहे. त्याची मागणी पण जास्त आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्यासाठी आम्हाला आवडलेली आहे. सांगा, पळंद नाही, काही नाही, म्हणजे पडण्यासारखी वस्तू नाही, काही नाही, पळंद नाही, पिकाला पण चांगला आहे. किमन साळी काय तर चांगला असा लोंब बिम दाना चांगला बारीकलाच आहे ना, लोंब पण जा लांब आहे. यातून बियाणांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी चौक आणि डेंगाचीमेट या गावांमध्ये ग्राम बियाणे बँका तयार झाल्या. त्यामध्ये आज 12 गावातील 268 शेतकरी सभासद आहेत. बियाणे बँकेत विविध पिकांचे 200 वाण उपलब्ध आहेत. बियाणे विक्रीपेक्षा देवाणघेवाण पद्धतीने बियाणे बँकेचा कार्यक्रम चालतो. शेतकरी कोणतंही वाण या बँकेतून नेऊ शकतात, मात्र दुपटीनं बियाणं परत करायचं हीच काय ती अट. बीज संवर्धन समिती ही या बँकेचं नियोजन करते. स्वतःला उत्तम बियाणे निवड करता यावी यासाठी 5 गावांमधील 225 शेतकऱ्यांना बियाणे निवड पद्धतीचं प्रशिक्षणही देण्यात आलंय. बीज स्वयंपूर्णतेकडून अन्न सुरक्षिततेकडे नेणाऱ्या या अनोख्या कार्यक्रमाची दखल देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. डॉक्टर वंदना शिवा, डॉक्टर माधव गाडगे, डॉक्टर विजय मेहता, डॉक्टर अभय बंग,
यासारख्या मान्यवरांनी या प्रकल्पाला भेटी दिल्या आहेत. मेरी पहली विजिट है बाइफ में और लग रहा है कि हम हमेशा से जानते हैं, क्योंकि यहाँ जो काम हो रहा है वो नवदानिया में हम काम कर रहे हैं, बिल्कुल एक ही रास्ते पे हैं. और मुझे बहुत खुशी है कि आज मकर संक्रांति के दिन ये दोनों छोटी नदियाँ एक बड़ी नदी बनने के लिए मिली है. बाइफ बहुत ज़बरदस्त काम कर रहा है. बस ये कह सकती हूँ कि आशा है कि भविष्य में हम लोग इस आंदोलन को बीज बचाने के, जैव विविधता के, जैविक खेती के और किसानों के सेल्फ रिलायंस और स्वावलंबन के इस आंदोलन को हम और शक्ति दे पाएं, एक दूसरे का हाथ बटा पाएं. साउथ एशिया बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन नेटवर्कच्या विशेषांकात या उपक्रमाचा शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाला आहे. दक्षिण आशियाई परिषद बँगलोर, राष्ट्रीय बियाणे परिषद त्रिची हैदराबाद या परिषदांमधून या उपक्रमांचं सादरीकरण देखील झालं आहे. जो हमने लोकल जो सीड्स आज भी ऐसे सुपर पछात विस्तार में रिजर्व है और उसकी एक ताकत है जो आगे के लिए मेरे ख्याल से दैट इज गोइंग टू बी द जेनेटिक रिसोर्स फॉर द फ्यूचर. ये किस तरह से उन्हीं के संस्कृति का भाग बना रहे, किस तरह से इसके ऊपर कोई प्राइवेट इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी का जोर ना पड़े और किस तरह से इसका केवल डॉक्यूमेंटेशन पुस्तकों में बंद हुआ ना रहे, बिकॉज वी आर वेरी एवर्स टू दैट ऑल्सो. वी डोंट वॉन्ट टू सी दैट the knowledge of biodiversity is locked in books and reports and in museums and in the laboratories. We want it to be a living thing with the people in practice. To hamari koshish ye jo indigenous varieties hai, land races hai, iske bare mein bhi yahi rahi hai ki inko bachaye, lekin wo kaise bachaye, to ye jeevit rahe prayas hai ki basically this is the foundation for the future. Aur ye kaise bane rahe, एक ऐसे प्रोग्राम बने कि जिसके द्वारा लोगों की आजीविका का ख्याल रखते हुए ये बनने चाहिए. ये जब तक लोगों के आजीविका का हिस्सा नहीं बनते तब तक ये बचाए रखना टिकाए रखना संभव नहीं है. गावरान वाण संवर्धन कार्यक्रमातील पुढील टप्प्यांमध्ये उत्पादन वाढी करता बियाणे शुद्धता करणं, प्रभावी विपणन पद्धती निर्माण करणं, मूल्यवर्धन करणं, बीज बँकांची साखळी तयार करणं, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे गावरान वाणांवरील हक्क अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं या भविष्यकाळातील काही प्रमुख योजना आहेत. लोकसहभागातून कृषी जैव विविधतेचं संवर्धन, पुनर्जीवन व शाश्वत वापर ही काळाची गरज असून हाच मार्ग शेतकऱ्यांच्या स्वयंपूर्ण व शाश्वत विकासासाठी, अन्न सुरक्षेसाठी उपयुक्त ठरेल यात शंका नाही.